थैंक यू जी समर। पक्षप्रवेशानंतर आज बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले, काय सांगितलं? उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला, पण उशीर मला वाटते की मी उशीर केला, मी सुरुवातीलाच मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो, त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही मी बोललो होतो। येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात जर तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्यातून उभं राहायचं कुठून सांगा? मला 2 पर्याय, मी खडकवासला विधानसभासुद्धा करू शकतो, नायबसुद्धा करू शकतो, दोन्ही पर्याय। एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली, लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं, काय काय व्यक्त होतं? मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या 18 वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो, आणि मला वाटते की तेव्हापासून आजपर्यंत 2006 मी शिवसेनेत होतो, आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत, त्या शिवसेनेची एक ताकदाकी सुरुवातीच्या काळापासून होती आहे, आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या 16-17 वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता आणि पूर्वेतही होत्या, आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती। असं एक शेवटचा प्रश्न, आधी तुम्ही शिवसेनेनंतर वंचित आता पुन्हा शिवसेना, लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत? स्वतःच्या फायद्यासाठी वसंतवरणी तरी राजकारण केलं नाही, जी लोकांची पब्लिक डिमांड आहे, कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं, कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगण्यात येत होतं की निवडणूक लढायची। मला एकट्यानेसुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं, माझा मतदारसंघ नव्हता, तरीसुद्धा मला 34,012 लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले, म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये 34,000 लोक वसंतवरेला मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं, आणि ते मी दाखवलं, त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात, त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो। या अगोदरची वसंतवरेंची प्रतिमा ही डॅशिंग सुरुवातीलासुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो 2006 त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाचाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्याच पद्धतीने लढल्या जातील, परंतु आता हातोड्याबरोबर मशाल सुद्धा आता पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का, आणि यासाठी तुमचा शिवसेना कार्यकर्ते पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, 10 नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत, आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं 2009 अगोदर कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ असेल माहूर विषय असेल या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते, त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे, आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पुढे संधी मिळेल। सोबत कोणकोण येते आता तुमच्याबरोबर? माझ्यासोबत ज्या 12 मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत 9 तारखेला इथं असतील। काय चर्चा झाली, तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का, किती तारखेला तो प्रवेश आहे? 9 याच ठिकाणी मार्गसुरीवरती माझा प्रवेश आहे, आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडली, त्याच्यामध्ये साहेबांनी 9 दिलेली आहे, 9 मार्गसुरी या ठिकाणी बरं, विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची, पुण्यामध्ये तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का, मशालीचे चिन्ह घेऊन? आता पक्षप्रवेश तर केलेला आहे, बाकी जे पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत
ते साहेब ठरवतील. पण मी परत एकदा सोडून जो असतो म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली वंचित सोडल्या होत्या. शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे, साहेबांची भेट घेतली आहे आणि 9 तारखेला मी प्रवेश करतो. वंचित बाबत काय नाराजी होती, वंचित सोडण्यामागचं कारण? वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो, वंचित मतदारांनी मला स्वीकार केला, त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो मतदान अकरा होता पुण्यामध्ये जो हवा होता तो झाला नाही, त्यामुळं मी शिवसेनेमध्ये पोहोचलो. आता राज ठाकरेंना सोडून वंचितमध्ये गेलात आणि आता पुन्हा ठाकरेकडे पुन्हा येत आहे, कसं पाहताय आपण सांगा? नाही पाहायचं काय त्याच्यामध्ये, माझं मी सुरुवात की माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे. मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, शिवसैनिक होतो, शाखाप्रमुख होतो. या की 2006 कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभाग अध्यक्ष होतो. त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे लागला. एकूण पुण्यात कसं वातावरण असणार आहे तुम्ही शिवसेना उद्धव भाजपा ठाकरे पक्षात गेल्यानंतर? म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या विधानसभा असेल याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक कडवं आव्हान आम्ही शिवसेना उद्धव भाजपा ठाकरे आम्ही उभं. एकूण शिवसेनेचे देखील आता 2 भाग आहेत, एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर दुसरीकडे अशा ह्या दोन्हीमध्ये तुम्ही प्रवेश करतात काय सांगाल? पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 10 नगरसेवक आहेत, त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद आणखी बसून ठीक आहे. चालेल एक सेकंड.